जयसिंगपूर पोलिसांनी तब्बल 21 लाखाचा गुटखा जप्त केला आहे। या कारवाईत मुद्देमालासह चौघांना अटक करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली बायपास रस्त्यावरून आयशर टेम्पोतून गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखूची वाहतूक केली जात होती। पोलिसांनी उद्गाव टोल नाक्यावर ही कारवाई करून मुद्देमाल आणि संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले। विशाल सुनील हेगडे वय 26 राहणार पिंपळे मैदानजवळ हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली, नामदेव बाबा आईवळे वय 26 राहणार नवीन वसाहत टिंबर एरिया सांगली, महेश श्यामलाल नानवानी वय 52 राहणार मार्केट यार्ड सांगली, गुप्ताजी राहणार निप्पाणी जिल्हा बेळगाव या चौघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली। त्यांना प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता चौघांना शनिवारी दिनांक 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांच्या पथकाने ही कारवाई केली।